So thank you so much, Balapati, thank you so much. Game on, Samna Suru, Maitrapati, second round, so second Samna, Vinchakata. Ekabazra, Tumhi Pata, Maitrapati, Gavdivi, Kirkai, Tadusha Bazila, Gavdivi, Basa Sangha, Narabiki, Chinklin, Tarvasa Sangha, Pratam, Pradazi, Lamantikila, Critical Cricket Sangha. Pahila Chendo, Sotachi Olek Patundili, Sotata Parichekar Patundila, and Chendra Pirikandila, backwards square leg seam at a catcher bar, Ravi Valich a batman, Pahila Sokar. Tweedigan began so good to everybody's apartment, the Pahili Damda Surbat, Matrayatikane, points at Doka, Vintila Pidikandila, backward front, see Marekitabar, Rabbi Valo on a fire, don't chindu what the doom would put here, Rabbi Valo is a batman now. Don't you don't so Kadakuli, Ravi Balin, a whispered a Kakatan and Chipprina within the Sebak Chartman Kurundili. So he whispered a Pulendas at the Ola Klazata. What is Sangaza? Name is Salamis of Pulendas within the Sebak. Chaprakari Kakotai, Tas Prakari K, Maidanavati Katana, Ravi Balitumala Palabidel. Karina Brain the Sebak, Jabal Abdabatam. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये आपण पाहिलं तर वन डे मॅच मध्ये एक द्विशतक ठोकला होता एक 219 साबेची खेळी त्या ठिकाणी केली होती त्याच्यानंतर टेस्ट क्रिकेट मध्ये वीरेंद्र सेहवागनं दोन वेळा त्रिशतक ठोकला 319 त्याचा हाय स्कोर हा चेंडू बघा किती घातकपणा आणि या बीस मात्र एक्स्ट्रा कव्हरला बीट केलं पावरप्लेचा सही फायदा निश्चितपणे प्रबळ आहे खूप चांगला उपयोग करताना रवि बाले या बीस मात्र तिसरा चौका दाखवतोय एक्स्ट्रा कव्हर सी मार्केटकडे अप्रतिम फलंदाजी अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो मलंगड विभागाचा डाणा वाघ म्हणून त्याला म्हटलं जात आहे आणि स्वतःची घातकपणा त्याने सिद्ध केले मते या भी चेंडू आपल्यामध्ये जज केला कॅच ड्रॉप या ठिकाणी एक वाघाची शिकार होती मते या ठिकाणी शिकार त्याला करता आले नाही आणि या ठिकाणी रवी बालीला भेटलेलं जीवनदान वाघ आता जखमी झाला बालू एका बाजूने डरकाळी फोडली कारण तीन चौकार पावर प्ले मध्ये दाखवल्यात आणि त्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे खूप कठीण असणार आहे ते या बेस क्रिटिकल क्रिकेट संघाला वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलनं खेळताना केला सुरुवातीला येऊन खूप चांगला क्रिकेट त्याने दाखवला आणि निश्चितपणे प्रेक्षकांची मन जिंकली करबटप्प्याचा चेंडू या ठिकाणी मिड आपला क्षेत्ररक्षक आहे मते या ठिकाणी कुठल्या प्रकारची धाव येत नाहीये आणि पहिला पावर प्लेचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला पहिला पावर प्ले मध्ये या ठिकाणी धावपळकाबाजी धाबा एकूण तुम्ही पाहता गावदेवी वसा संघाने तब्बल 16 धाबा एक पडला व्हेरी गुड क्रिकेट माझे साई बाबाचे कहाणी लय वर्षाची आहे पुराणी मालिशेत घाटाच्या बाजूला बाबाचं गाव त्या गावाचं नाव आहे प्रतिम संगीतेच्या मास्टरच्या माध्यमातून साई बाबांचं संगीत ऐकवलं जात आहे कारण खूप स्पर्धा तुम्ही पाहता लाभील आईची माया ठेव विश्वास साईवर देईल पित्याची छाया ठेव विश्वास साईवर पालखीचा पताका अम्मीच पेलून धरला होता सूर्याही अम्मा पाहून मागे सरला होता संघा उभा छाती टोकून उभ्या जगाला माझ्या साईनं पाण्याने दिवा पेटवला होता या ठिकाणी बघा रवि बाले ऑन फायर पहिला पाप प्ले मध्ये रवि बालेने तब्बल 16 धाबेचे एक शानदार इनिंग दाखवली आणि सुरेख खेळ करताना रवि बालेने अप्रतिम खेळ केला आणि तब्बल आपण पाहतोय सुरेख खेळ केली रवि बालेनं
चेंटू चिंता मात्र स्ट्राइकडे बद्दी अतिशय विस्फोटक फलंदाज आहे. कमी उंचीचा खेळाडू नेहमीच क्रिकेटमध्ये खूप घातक असतो. कमी उंचीचा खेळाडू आम्ही खूप वेळा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलंय. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, त्याच्यानंतर रिकी पॉन्टिंग असे कमी उंचीचे खेळाडू खूप घातक असतात. आणि स्वतःची घातकपणा त्याने सिद्ध केली. वाईड डिच लॉंग ऑन सीमारेखेच्या बाहेर चिंता मात्रच्या बॅटमधनं पहिला चौकार. वीस तुम्ही पाहता पापपेचं दुसरं षटक असताना अप्रतिम खेळी मैदानावरती साकारली. चेंडू पडल्यानंतर पेगाने आला तो असा टेकअप झाला. चेंडा मात्र मध्ये तो व्यवस्थित द्या त्याला खेळू शकले नाही आहेत. एक दाबील धपकपती दाबा एक ने पुढे सरकताना स्कोर ऑन बोर्ड 21-21 दाबा धपकपती. धपकपती दाबा 21 येतात. बघा पापपेचं दुसरं षटक सुरू. या पहिला पापपेमध्ये रवी बालेनं 3 चौका दाखवले आणि तब्बल 16 धाबा पहिला पापपेमध्ये त्यानं बनवल्या. निश्चितपणे आपण बघतो दुसरं षटक आहे. एकूण 4 षटकांचा सामना असेल मैदानामध्ये. मात्र हा चेंडू एक धाव दुसऱ्या धाबीचा प्रयत्न नाही. तर याच दरम्यान आमचे आकाश जोशी तसेच प्रवीण जोशी यांचं देखील शुभागमन होतंय. कारण खूप आणि स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पार केली. तर या आकाश आपण व्यासपीठामध्ये प्रवीण जोशी आपण यायचा. तर माने संघाचा एक अतिशय मोठा खेळाडू, माने संघाचा स्टार खेळाडू प्रवीण जोशी त्याच्या नावावरती देखील कित्येक विक्रम आहेत. चेंडू चिंटा अनपायर या ठिकाणी मात्र चेंडूला बिडकान दिला. क्षेत्ररक्षक चूक करतोय. चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. चिंटा मात्रच्या बॅटपर्यंत षटकार. तुझ्या माग माग किती घोळ त्यात गोंड गप्पन माग काळ जात राहुला. आय लव यू चा झेंडा गे. धपकपती धाबा आता मात्र वेगाने येतील. चेंडूसाठीचा चेंडू पडल्या तर टेकअप झाला. पॉइंट मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र येणार चेंडूला फुसलून फेक करतील. धपकपती धाबा 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर तुम्ही पाहता 29 धावा धपकपती लागल्यात. तुम्ही पाहता या षटकामध्ये देखील तब्बल 10 आले. एकूण 13 तुम्ही पाहता पावरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये 16 धाबा आल्या आणि या षटकामध्ये 13. एकूण 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 29 धावा धपकपती. तर याच दरम्यान आमचे उल्हासनगरचे महेश सूरज साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आमच्या बासपीठामध्ये. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. बघा खूप मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. एक देखील आयोजन क्रिकेटचा देखना सोहळा, क्रिकेटची पंढरी आणि क्रिकेटचा देखना सोहळा पाहण्यासाठी आमचे कित्येक मान्यवर आणि बासपीठावरती येतात. तसेच आमचे मान्यवरांसोबत काही कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेमध्ये येत असतात. याची देखील याचा डोला तुम्ही क्षण पाहता. कापडी सिद्धी क्रिकेट संघ पालीगाव आयोजित स्वर्गीय नितीन दादा वारिंगे स्मृतिचक 2018 पर्व. आजचा दुसरा दिवस आहे. कालचा दिवस गाजवला जय हनुमान जोबिरी संघानं. आज कोणता संघ दिवस गाजवेल? शेवटच्या राऊंड मध्ये प्रवेश केलाय. बघा निश्चितपणे आपण पाहतोय बेतालेश्वर तिशंत सामना आपण पाहणार आहे. मैदानावरती आपण पाहतोय गावदेवी मोठा गाव संघानं 2 सामने जिंकून पुढे सरकले. तर हा सामना तुम्ही मैदानावरती पाहता. खेडकर विपक्ष वसार या 2 संघामध्ये जिंकणारा संघ निश्चितपणे मोठागाव संघाशी निश्चितपणे 2 हात करेल. कारण मागच्या मॅच मध्ये खूप चांगली खेळ केली गावदेवी मोठागाव संघानं. कारण सर्वात मोठा वांगणी विभागातील संघ जय हनुमान दौडेपाडा संघाला त्यानं परास्त केलं. तर बघा 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 29 धावा 14.50 सरसरी धावसंख्या बढवताना या ठिकाणी आपण फलंदाजी करताना गावदेवी बसा संघानं खूप चांगला क्रिकेट दाखवला आणि स्वतःची घातकपणा सिद्ध केली. एका बाजूला चिंता मात्र तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता मैदानामध्ये रवी बायले या विभागाचा मलंगड विभागाचा ठाणे भाग इथेची ओळख आणि स्वतःची ओळख त्याने पहिला पावर पॉइंट प्रेक्षकाला पटवून दिली आणि सुरेख्य पहिला पावर पॉइंट रवी बायले केला. शॉट चेंडू हुक केलाय. व्हेरी गुड स्ट्रोक. या बी चेंडू गेला लॉंग लेग सीमारेखेच्या बाहेर. चिंता मात्रच्या बॅट मधनं अजून एक विस्फोटक स्ट्रोक. चेंडू सीमापार चौकार. भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू उठ, तू पण उठ. अप्रतिम संगीत अप्रतिम सामना मैदानामध्ये तुम्हाला पाहायला भेटतोय. एका बाजूला चिंटा मात्र देखील विस्फोटक खेळ करतोय. कारण हाईट कम फाईट ज्यादा निश्चितपणे तुम्ही पाहता मैदानावरती चिंटा मात्र नेहमीच घातकपणा नेहमीच चांगला खेळ त्याच्याकडनं पाहायला भेटतो. तीच घातकपणा आजही. आणि हा चेंडू या बीस मध्ये भिडकावलाय. क्षेत्ररक्षक जज करतात. अजून एक कॅच
त्या ठिकाणी ड्रॉप झाला. तेजसच्या माध्यमातून एक अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे, मात्र या ठिकाणी चूक केली आणि चिंटा मात्रेला अजून एक जीवनदान मैदानावरती. धापडकपती दाबा स्कोर ऑन बोर्ड 34 तुम्ही पाहता. 34वा धापडकती लागल्यात निश्चितपणे खूप चांगला मैदानावरती सामना आहे. मात्र खिडकली संघाकडनं थोडं खराब क्षेत्रक्षण आम्हाला पाहायला भेटलं, त्याचं प्रायचित्त त्या संघाला भोगावं लागेल की काय, कारण हे दोन असे फलंदाज शेवटपर्यंत टिकले तर निश्चितपणे धावपांचा डोंगर उभा करतील आणि त्याच अनुषंगानं आतापर्यंत खेळ केली आहे. आतापर्यंत 34वा 30 षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत आपण पाहतोय अद्याप 9 चेंडू या इनिंग्स मध्ये बाकी असतील, कारण या षटकामध्ये आपण पाहतोय तेजस मात्री गोलंदाजी करतोय. तेजस पाप हा चेंडू अजून एक बिगिट रबी वालेची ओलख कोलबा टप्प्याचा चेंडू आणि आपल्या परस्पर किती ताकद आहे हे दाखवून दिलं आणि चेंडूला पिडकावून दिलं. वाईडिश लॉंग ऑन सी मारेकेच्या बाहेर रबी वालेच्या बॅट मधन अजून एक षटकार. थँक्यू बघा बाले पाटील एक जीवनदान किती मागात पडला, रवी बालेला झेल सोडला आणि तो रवी बाले एका पाचून आता विस्फोटक खेळ करतोय. हा चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक नाही आहेत, खूप दुर्बल होते, मात्र लॉंग ऑफ मधून ट्रॅव्हल केला तोपर्यंत सिंगल आणि रबरचा प्रयत्न केला आणि दुसरी दाबी त्याने कम्प्लीट केली. बघा बॉडी लँग्वेज रवी बालेचं किती आहे, मात्र तरी सुद्धा किती चांगली रनिंग बिटवीन द विकेट खेळपट्टीवरती दाखवतोय, किती फिटनेस आहे. निश्चितपणे क्रिकेटमध्ये तुम्हाला जर क्रिकेट चांगला खेळायचं असेल तर तुमचा फिटनेस ही खूप चांगला असलं पाहिजे आणि निश्चितपणे या ठिकाणी फिटनेस दाखवून दिलं रवी बालेच्या माध्यमातून. फिटनेस कसा टेबाबा याचं जिवंत उदाहरण. अजून एक मोठा फटका रवी वाले अन फायर चेंडू निघून गेला लॉंग ऑन सी मरेकेच्या बाहेर अजून एक चौकार. तर या ठिकाणी बघा सामना खूप मोठा मैत्रीने तुम्ही एन्जॉय करता. तर या ठिकाणी बघा सामना मैदानावरती बिग पार्ट असेल, दोन संघ मैदानावरती आहेत. एका बाजूला आपण पाहतो गावदेवी वसा संघ तर दुसऱ्या बाजूला गावदेवी खिडकाळी संघ. मात्र या ठिकाणी मी मगाशी सांगितलं बालपाटील जर या जोडी मैदानावरती टिकली शेवटपर्यंत तर धावपांचा डोंगर उभा करतील आणि त्याच प्रकारे खेळली त्यांनी केलाय. जीवनदान दिलं दोन्ही फलंदाजाला, मात्र या क्षणाला धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि धावचित झालेत रवी बायले. तर याच दरम्यान आमचे नेपाली पाड्याचे गजानन जाधव यांचं देखील शुभ आगमन झालंय, तर त्यांना विनंती सर की आपण व्यासपीठावरती यावं. या साहेब आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. कोपणी स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटेल, दोन बलाढ्य संघ आमने सामने असतील आणि निश्चितपणे दोन्ही ताकदवर संघ आमने सामने आहेत. मात्र एका बाजूला रवी बाले धावचित झालेत, ज्यानं जबरदस्त खेळ केला आपल्या संघासाठी, खूप सारी खेळ केली, कारण रवी बालेनं तब्बल चार चौकार तर एक षटका त्याने ठोकला आणि सुरेख खेळ करताना शानदार इनिंग्स आपल्या संघासाठी दाखवली. टॅलेंटच्या गजरान त्यांचं स्वागत केला खेळाडू कक्षामध्ये, कारण रवी बालेने केलेली अप्रतिम खेळ निश्चितपणे या संघाला मजबूती प्राप्त करून दिलाय. जे टार्गेट त्यांना सेट करायचं होतं 5 षटकामध्ये 50-55 धावेचं टार्गेट त्यांना सेट करायचं, त्या दिशेनं वाटचाल करताना हा संघ आतापर्यंत 46 धावा धापडकवती लाभल्यात. हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतो निश्चितपणे फलंदाज वरती सूरज होता निश्चितपणे तुम्ही पाहता. युवासेना अध्यक्ष पांडुरंग
पांडुरंग भगवान मात्र यांच्याकडे सिक्स हॅट्रिक सिटी तुम्ही पाहता 2000 रुपयाचं रोक कॅश प्राइज असेल. हा चेंडू पॅड वरती अंपायर डिसिजन आउट आणि शेवटच्या षटकामध्ये बघा खूप चांगली गोलंदाजी किरणकडनं पाहायला भेटले. 3 चेंडू फेकल्यात, एकही धाव त्याने खर्च केले नाही आणि इथे 1 विकेट तर 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड कम बॅक. धाबा बघा बेगाने पुढे रिक्त. आपण पाहतो आतापर्यंत कम बॅक केला मात्र या बीस चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात. अजून एक कॅच, अजून एक फलंदाज बाद मैदानावरती गाव दे संघाला अजून एक धक्का. तर नवीन फलंदाज मैदानावरती जाताना तुम्ही पाहता जगदीश दूधकर जो मागच्या मॅच मध्ये सलामीला आला होता, मात्र यावेळी रणनीती आखली गेली. बघा निश्चितपणे मागच्या मॅच मध्ये रवी बाले सलामीला आला नव्हता, मात्र ही त्यांची रणनीती असते नेहमीच मैदानावरती. तर आपण पाहतोय अप्रतिम चेंडू, 5-5 चेंडू वरती मात्र आता धाव आली आहे तरी कुणा दुसरी धाव एकवटली गेली. 2 धाबेच्या मदतीने धापकाबती धाबा आता पुढे सरकतील. स्कोर ऑन बोर्ड 48-48 धाबा धापकाबती. असं वाटलं होतं की हा संघ 60-65 धाबेचं टार्गेट येते सेट करेल, मात्र इथन कम बॅक केलं गोलंदाज किरण सभी कौतुक करेल कारण किरण लगातार 4 चेडू डॉट फेकले. निश्चित 2 फलंदाजांना बाद केले तर रवी बाले त्याने धावचित केलं, म्हणजे या षटकामध्ये तब्बल 3 फलंदाज बाद झाले. तर आपण पाहतो मैदानाबत्ती समीकरण आता मात्र शेवटचं षडक सुरू असताना मात्र हा मोठा फटका दाखवलाय चिंट्याच्या बॅट मधन. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, धावपळकावरती धाव आता मात्र 54-48. आपण पाहतो 48 धावा झाल्या, मात्र इथन 54 धावा झाल्यात आणि 55 धाबेचं टार्गेट सेट केलं गावदेवी खिडकरी संघासमोर. थँक्यू डीजे मास्टर. तर यजमान आमच्या मान्यवर आपण तो गजानन जाधव नेवाली पाडा यांचा सत्कार करतील. मी आमच्या मान्यवर अरुण वारिंगे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभाशिराचा सत्कार करायचा आहे. गजानन जाधव नेवाली पाडा सत्कार करतील. अरुण वारिंगे यांना विनंती करतो आपल्या शुभाशिराचा सत्कार करायचा आहे. शाल आपण बघतो सन्मान चिन्ह आणि आपण बघतो पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला जातो. अशोक वाईले वसार यांचा देखील इथं सत्कार केला जाणार आहे. मी अरुण वारिंगे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभाशिराचा सत्कार करायचा आहे. अशोक वाईले वसार एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांचा देखील इथं सत्कार केला जाणार आहे. तो नवव्यक्ती क्रिकेट योगेश मडवी. तर या ठिकाणी 54 धावा केल्या, 55 धावेचं लक्ष बलबडे मैदानावरती असेल. दोन्ही संघ खूप ताकदवर आहेत. मी मगाशी सांगितलं की ज्या प्रकारे गावदेवी भसा संघानं खेळ केला त्याच प्रकारे खेळ मैदानावरती करू शकेल गावदेवी खिडकली संघ ज्यांच्या समोर 55 धावेचं लक्ष मैदानावरती. तर आपण पाहतो येणारा सामना बिग पॉइंट असेल कारण प्रत्येक षटकाचा आपण विचार केला तर 13.75 सरासरी धावसंख्या बढवायची आहे. तर सामना कोण जिंकेल या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती बालू पाडेल.
थैंक यू योगेश. तो दुसऱ्या फेरीतील आपण दुसरा सामना पाहतोय. सलामीची जोडी आपण पाहू शकता वेळेला ओमकार आणि योगेश जोडी. तर 54 धावांचं आपण तर 55 धावांचं लक्ष असणार आहे. 13.75 सरळ म्हणजे आपण म्हणजे तर 13.75 सरळ धावा कोटाव्या लागणार, कारण एकच पॉवर प्ले षटक असणार आहे. जिंकणारा संघ तिसऱ्या फेरीमध्ये आपण होतोय मोठागाव गावदेवी मोठागाव संघाबरोबर फाईट बॅक करणार आहे. आणि त्यातून जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार. आपण जोईल संघाबरोबर फाईट बॅक करेल. चला सामना लगेच सुरू करायचा आहे. पंचाला विनंती करतो आमच्या पंच. आपण बघतो प्रसाद शस्त्रबुद्धी आणि आपण बघतोय स्क्वेअर लेगचे पंच. आपण बघा पांडुरंग भगवान म्हात्रे यांच्याकडून विकेट हाटीसाठी हजर पद पार्श्व करले. अखिल भारतीय सेना अध्यक्ष यांच्याकडून पार्श्वकाल्य विकेट हॅटिसकडे. तर गोलंदाजी मार्कवर आपण बघतो सूरज. पहिला चेंडू या वेळेला बघितलं तर ऑप्शनच्या बाहेर जातो. प्रसाद शस्त्र बुद्धी आम्हाला खोड करतात की हा चेंडू सो रे वाईड आहे. एक ने खाता उघडते मात्र अव्हांतर धाबेने. पण त्या गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय सूरज तुतकार. रौद्रकडे मारा करतो हा चेंडू. ऑन साईडला मिडकडला जातो चेंडू. एकदा पूर्ण करतोय. जोपर्यंत आपण जगदीश येतोय चेंडूला फीड करतोय. दोन धावा इथं मात्र मिळणार आहेत. दोनने धावसंख्या वाढते. धावसंख्या खिडकाई संघाची 3 धावा आपण पाहू शकता. इष्टरक्षकाच्या भूमिकेत आपण ज्ञानेश्वर वाईलेला पाहू शकता. एक अतिशय चांगला इष्टरक्षक मलंगड विभागातील नंबर 1 इष्टरक्षक म्हणजे तरी वावगा ठरणार नाहीये. ऑन साईडला फाईन लेग आपण लॉंग लेग ट्रेझरमध्ये 100 पाहू शकता. मिडविकेटला एक मिडॉन लेग 100 पाहू शकता. हा चेंडू पुण्याचा खोलवर टप्प्याचा चेंडू. बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळतो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळतो. पहिला चेंडू स्वयर फेकल्यानंतर दोन चेंडू इथं मात्र खूप चांगले फेकतोय. एका चेंडू 2 धावा आल्यात आणि हा चेंडू मात्र निर्धाव. धावसंख्या दाखवत करते आपण पाहू शकता. यावेळेला किडकाई संघाचे 3 धावा आपण पाहू शकतो. लक्ष ते 55 धावांचं. सूरज दुधकर गोलंदाजी मार्कवर राहून तिकडे मारकातोय. हा चेंडू लॉप केला. या वेळेला मिडॉनला बीड करतोय चेंडू. सीमा पार जातो का पाहिजे. 2-2 षटक चेंडूचा पाठलाग करतोय. पण चेंडू अधिक वेगाने सीमा पार जातोय. ओमकारच्या बॅटमधून निघणारा पहिला चौकार आपण पाहतो या वेळेला. तसं कदा फलकाते आपण पाहू शकता. या वेळेला 7 धावा आपण पाहू शकता. बरं पॉवर प्लेचा षटक. पॉवर प्लेमध्ये आपण बघतो 2 क्षेत्रक्षेत्र 30 सर्कलच्या बाहेर असणार आहेत. याला लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण तैनात केलं. मिड विकेटला क्षेत्रक्षण तैनात केलं गेलंय. हा चेंडू ऑन साईड स्क्वेअर ऑफ द विकेट. सुब्रेक टायमिंग. चेंडू या वेळेला पाहिजे. पंचांचा इशारा काय येतो या वेळेला. बघा आम्हाला पंचांचा इशारा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही षटकार. बघा आम्हाला पंचांचा इशारा येतोय तेव्हाच आम्ही डिक्लेअर करतोय. कारण कधा कधी असं होतं योगेश की आपण समालोचक बोलून जातो आणि तेव्हा चौकार असतो तो. षटकार आणि धावसंख्या वाढते. दशक दाखल करते आपण पाहू शकता. 13 धावा. ओमकार चांगली फलंदाजी करतोय. सूरज तो ओमकार पुढे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला शॉट पिच चेंडू होता. पडल्यानंतर बघितलं तर थोडासा लेग स्टंपवरती चेंडू निघून जातोय. यावेळेला कमबॅक बघायला मिळतंय. कारण आपण तर 13.75 सरसरी धावा कोटाचे आहेत. पुण्याचा सूरज दुधकर गोलंदाजी मार्कवर पालेगाव एंड कडून डिफरंट राऊंड तिकडनं मारा करतोय. हा चेंडू पायचीचा अपील. फलंदाज बाद होतोय. बिग विकेट. ओमकार बॅक टू पवेलियन. सूरज दुधकरला मिळणारी पहिली सफलता. डीजे चला वसा संघ एकत्र येऊ नका. पहिला षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखवत आहे. 13 धावा आपण पाहू शकता. 55 धावांचं लक्ष करत पाठलाग करताना 13 धावा एक गडी बाद झाला. इथं मात्र आता नवीन फलंदाज येतो. यावेळेला आपण पाहू शकता तेजसला आपण पाहू शकता. एक अतिशय चांगला फलंदाज आहे तेजसचं देखील. याच मैदान आपण जर विचार केला 2 वर्षापूर्वी तर 3 चेंडूमध्ये 3 रिपसला चौकार षटकार दाखवले होते याच फलंदाजाने. क्या बात आहे. मंदाबाई गाणं लावल्याबद्दल डीजे मास्टर तुम्हाला 100 रुपयाचं पारशिक आलेलं आहे. क्या बात आहे.
तीन प्रेक्षक आपण बघितले तर प्रेक्षक आपले हौशी आहेत. हा चेंडू अभे त्यावेळेला गिरीचा चेंडू फेकला होता. प्रियला आपण बघितले योग्यश फायदा करून घेतो. रवी प्रयत्न करतोय पण यश लाभत नाहीये. इथं मात्र चेंडू सीमा पार जातो. थँक्यू डीजे मास्टर. बघा डीजे मास्टरला सुद्धा पारितोषिक आलेलं आहे 100 रुपयाचं. स्माईल स्मित हास्य संघ दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 17 धावा. योगेशच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. गोलंदाजी मार्गकर आपण बघितले तर गिरीश अंबरनाथ एन कडून. आता मात्र डीजे मास्टर तुम्हाला चांगला परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे, कारण का आमचे प्रेक्षक जेवढे दयाळू आहेत तेवढे रागावतील देखील तुमच्यावर. गिरीश गोलंदाजी मार्गकर अंबरनाथ एन कडून. सायकेला फलंदाज आपण बघतो योगेश आपण पवारला पाहू शकतो. एक अतिशय चांगला फलंदाज आहे संघाचा. जाऊन तिकडे मारा हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू बॅक पुढे गेला. स्क्वेअर कट केले क्षेत्रक्षक येतो. इथं मात्र डीप मधनं गती थोडी कमी चेंडूची. खूप चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळतं. इथं मात्र 3 धावा मिळत आहे. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलका ते आपण पाहू शकता. यावेळेला 20 धावा आपण पाहू शकता. लक्ष बघितलं तर 55 धावाच आहे. गिरीश मात्र बघितलं तर थोडी अखूट टप्प्याची इथं मात्र गोलंदाजी करतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. इथं मात्र हे 2 फलंदाज योगेश आणि आपण तेजस, खास करून योगेशने चांगली फलंदाजी दाखवली. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी उपयुक्त 7 धावा खुटले आहेत. स्ट्रायकेला फलंदाज तेजसला आपण पाहू शकता. गिरीश गोलंदाजी मार्गवर गिरीश मात्रे गोलंदाजी मार्गवर आपण बघतोय. अंबरनाथ एन कडून राऊन दकडं मारा करतो. स्ट्रायकला फलंदाज तेजसला आपण पाहू शकता. हा चेंडू लॉफ केला आहे. चेंडू अभेत यावेळेला पायथा जेल घेतो का गिरीश आणि झेल पर्यंत पोहोचत नाहीये यावेळेला. कारण का योग्य ज्या वेळी मुवमेंट केली होती आपण त्या गिरीशनी त्यापर्यंत असं वाटत की हा शेत गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचणार नाहीये आणि चेंडू आपण बघितलं यावेळेला लँड होतो जमिनीवर आणि 2 धावे मिळतात आपण बघितले तर किडकाई संघाला 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलका आपण पाहू शकता 22 धावा. कारण लक्ष बघितलं 55 धावायचं आहे. अजूनही आपण बघितले 33 धावांची गरज आहे. गिरीश मात्रे गोलंदाजी मार्गवर चेंडू रिवाचा वापर पॉवरफुल अँड सक्सेसफुल. चेंडू सीमा रेषा बाहेर जाऊन लांडतो. फ्लॅटेड षटकार तेजच्या बॅट मधून. थँक्यू विजय मास्टर. बघा तेजसने सुद्धा याच मैदान 3 षटकार दाखवले होते रिवर्सला. आपण बघितलं तर 2016 वर्ष होतो तो जबरदस्त फलंदाजी केली होते. पण त्या गोलंदाजी मार्गवर गिरीश तो तेजस रिवाचा वापर. आता मात्र 2 क्षेत्राच्या मधून चेंडू येतोय. जेपर्यंत पॉइंट क्षेत्र येतो गिरीश दूत आपण बघतो. जगदीश दूधकर चेंडूला फेड करतोय. इथं मात्र 2 धावा मिळणार आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकार ते आपण पाहू शकता. यावेळेला 25 धावांची गरज आहे. गिरीशचं षटक थोडं महागडं पडतंय. आतापर्यंत गिरीशने धावा दिल्या तब्बल 17 धावा दिल्यात 5 चेंडूंमध्ये. कारण जो गिरीश मात्रे आपण अक्युरेट लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करतो तो गिरीश मात्री त्याचा स्पेल बघायला मिळत नाहीये. कुठेतरी थोडीशी खराब गोलंदाजी बघायला मिळते आणि खूप चांगली फलंदाजी करतोय तो मात्र तेजस. तेजस आणि योगेशी जोडी गिरीश तेजस. आ चेंडू ऑन साइडला करायचा प्रयत्न करतो. 5 चा अपील फलंदाज बाद बिग विकेट तेजस बॅक टू पवेलियन. गिरीशला मिळणारी पहिली सफलता. बघा हर्षल सुजल वाईल याच्याकडून 200 रुपयाचा पारशिक म्हणजे पहिले 100 रुपये आणि आता 100. क्या बात आहे डीजे मास्टर. डीजे मास्टर आप छाग आहे क्योंकि डीजे मास्टर आप आहे तो सदा बाहेर आहे.
मात्र समीकरण बदल येणार आहे आपण तर 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. चला मोठा का सगळे संघ नायक जल्पेश भोईर आमच्या समर्जन कक्षामध्ये येऊन थांबायचंय. खूप चांगलं क्रिकेट दाखवलं आज मोठा गाव संघाने आपल्याला. तर खास करून दोन सामन्यात बॅक टू बॅक दोन सामन्यात मॅन ऑफ द मॅच आपण बघितले ते मिळवले ते म्हणजे आपण तर मयूर भोईर. अतिशय चांगला फलंदाज यावर्षी खूप चांगली फलंदाजी करतोय. फलंदाजीसाठी कोण सज्ज होतं पाहिजे आता मात्र दिजी मास्टर 200 रुपयाचं पारिश आले ते घेऊन जायचं आता आमच्याकडून. आता मात्र दोन बंधू राज आपण पाहू शकता योगेश आणि निलेश योगेश आणि निलेश दोन बंधुराजाची जोडी. तर गोलंदाजी मारकवार आदेश वाईलेला आपण पाहू शकता. एक अतिशय चांगला गोलंदाज लाईन आणि लेंथ खूप चांगली फेकणार हा गोलंदाज. पश्चात या षटकामध्ये कशाप्रकारे गोलंदाजी करतो येणारे 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. 12 आपण बघितलं तर चेंडूपेक्षा 13 धावा जास्त आहेत. गिरीश आदेश गोलंदाजी मारकवार पालेगाव एंड कडून स्ट्रायकरला फलंदाज खूप भरोशाचा फलंदाज आपण क्रिकेट संघाचा योगेश पवार आपण पाहू. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू अतिशय सुंदर फटका बघायला भेटतो. ड्राईव्ह करतो चेंडूला डीप मध्ये जातोय. डिपेक्षकावर क्षेत्रक्षक येतोय चेंडूला उचलतोय फेकी करतोय. तोपर्यंत तिथं एक धाव मिळणार आहे. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाव फलका ते आपण पाहू शकता. या वेळेला 31 धावा पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. येणारे 11 चेंडू 24 धावांची गरज. सामना बघितलं तर दोन्ही संघाच्या बाजूने 50-50 आहे. सामना अजूनही पाकिटामध्ये बंद आहे. कोणता संघ इथं चांगलं क्रिकेट खेळतो पाहिजे कारण का आपण बघितलं गिरीशच्या षटकामध्ये तब्बल धावा गेले तर 17. साईडला क्षेत्रशन थर्डमॅन पॉईंटला क्षेत्रशन आपण पाहू शकता. मिड ऑफला आपण रवी वाहिलेला पाहू शकता. हा चेंडू पण आता कॉलर खोलर टप्प्याचा चेंडू बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळालं होतं. मिस स्पीड होते पण एक धाव इथं मात्र जाते. कारण एकने समीकरण बदलतं. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलका ते आपण पाहू शकता. ज्यावेळेला 32 धावा समीकरण बदलते. पुन्हा एकदा येणारे 10 चेंडू 23 धावांची गरज आहे. पश्चात योगेश पवार एक असा फलंदाज आहे कधी सामना टर्न करू शकतो आपल्या बाजूने. आदेश वाहिले उर्दीकडे मारा. हा चेंडू खोलो टप्प्याचा चेंडू लो फुटा चेंडू आपण ऑन साइड ला खेळतोय. चेंडू रेक्षकावर जोपर्यंत चेंडू पिढ दोन धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. दोन धावसंख्या वाढते. धावसंख्या दहा फलका ते आपण पाहू शकता. या वेळेला 34 धावा आपण पाहू शकता. समीकरण बदलत आहे. आता मात्र 9 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला देश वाईले लेफ्ट हँड उर्दीकडे मारा. हा चेंडू लो फुटा चेंडू मिड ऑफच्या डोक्यावर खेळून काढतोय. जोपर्यंत डिपेक्षकावर क्षेत्रक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. अवधी होता इथं जोगिंदर जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. दोन धावा इथं मात्र मिळत आहे. दोन ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकार ते आपण पाहू शकता. यावेळेला 36 धावा अजून 19 धावांची गरज आहे. खूप चांगली गोलंदाजी करतोय आदेश आपण बघतोय. आदेश वाहिले गोलंदाजी मारकवार वैयक्तिक पहिलं संघाचं 63 गणित आहे. लेफ्ट हँड ओर दिकडनं मारा करतोय. सायकल फलंदाज योगेश पवारला आपण पाहू शकता. हा चेंडू लो फुटा चेंडू ऑन साइडला मिरकावून देतोय. चेंडू सीमा पार साधाबींसाठी गुड शॉट. बघा षटकाराने सामना आपण क्लोज आणलाय. आता मात्र योगेश पवारने येणारे आपण 7 चेंडू आणि 13 धावांची गरज असणारे सामना जबरदस्त बघायला मिळतो. इथं मात्र 42 धावा धावपाल कधी आदेश तू योगेश. हा चेंडू पुन्हा गलाप केलाय. चेंडू अभय त्यावेळेला मिडू केला माझा जेल होतोय का जगदीश दूधकर इथं मात्र चूक करत नाहीये. पण पंच मात्र नोचे खून करत आहेत आणि इथं मात्र तब्बल 3 धावा मिळत आहेत. बघा फ्रीड फ्रीड नाही ना. बघा फ्रीट असणारे प्रसाद शस्त्रबुद्धी आम्हाला खून करतायत की फ्रीट आहे. बघा एका चेंडूवरती आपण तर एकही चेंडू न टाकता 4 एकूण आता धावा आल्या तब्बल 3.
खरे का खराब गोलंदाजी आदेश कडून बघायला मिळते. आदेश वाईले एक अतिशय चांगला गोलंदाज, आज मात्र लाईन्थ आणि लेंथ जी पाहिजे ती फेकत नाहीत. मात्र चेंडू पुन्हा मिड ऑफ च्या डोक्यावर घेऊन काढतो रवी वाईले, प्रयत्न केला होता इथं, मात्र दुसरी धाव पूर्ण होते का पाहिजे. दोन धावा इथे मात्र पूर्ण होत आहे. आता मात्र समीकरण असणारे येणारे आपण बघतो, सहा चेंडू आठ धावांची गरज. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळते. हार मानायला दोन्ही संघ तयार नाहीत, दोन्ही बाजूने संघर्ष केला जात आहे. मात्र धावा वाचवण्याचा धावा कुटण्याचा येणारे सहा चेंडू आठ धावांची गरज आहे. या षटकात तब्बल धावा आल्यात आपण बघितलं आदेश वाईलेच्या. आमचे गुणी लेखक आम्हाला सांगतायत 17 धावा म्हणजे योगेश पवार जर मडवी विचार केला तर दोन षटकामध्ये तब्बल 34 धावा कुठल्या गेल्यात. तर मात्र येणारे समीकरण येणारे सहा चेंडू आठ धावांची गरज असणारे. चला मोठागाव संघाचे संघनायक गौदेवी मोठागाव संघाचे संघनायक यायचंय. बघा पाण्याची मागणी केली, लवकर जायचं पाणी घेऊन. आपण बघतोय मालिका वीर साठी ऍक्टिवा 4G आपण पाहू शकतो. आपण बघले तर एक आमचे आपण मनीष कोळेकर यांचे मित्र आधी सुद्धा आले आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. औरंगाबाद वरून आले आहेत, आधी स्वागत आहे तुमचं. या आपण बघतो अंबरनाथ नगरीमध्ये एक जबरदस्त आपण बघितलं व्यक्तिमत्व आहे, त्यांचं देखील आम्ही सत्कार करणार. पण इथे मात्र सामना फार महत्वाचा आहे. कारण आधी तुम्ही आलात, कारण तुमच्याकडे पण खूप चांगलं क्रिकेट होत असतं, पण आज तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील एक चांगलं क्रिकेट बघायला भेटत आहे. आधी यांचं देखील इथं सत्कार केला जात आहे. मनोहर वारिंगे साहेबांना विनंती करतो आपण त्याचा सत्कार करायचा आहे. कारण का आधी आपण जर बघितलं तर औरंगाबाद वरून आलेत. अभिनंदन जरा आबीसाठी टाळ्या होऊन जाते. बघा किती क्रिकेटची आवड आहे. औरंगाबादला पण क्रिकेट होत असेल, पण आज मात्र ते ठाणे जिल्ह्याचा क्रिकेट पाहण्यासाठी खास इथं आलेत. मनीष कोळेकरचे मित्र आहेत ते. थँक्यू अभी, धन्यवाद. बघा येणारे सहा चेंडू आठ धावांची गरज आहे. इथं मात्र पाहिजे अंतिम षटक कोण घेऊन इथं मात्र कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जातोय. पाहिजे नितीन आपल्या संघाला इथं मात्र विजय संपादन करून देतोय का फलंदाज. आपण इथं निलेश आपल्या संघाला विजय प्राप्त करून देतोय. येणारे सहा चेंडू आठ धावांची गरज आहे. नितीन गोलंदाजी मार्गवर आपण बघतोय अंबरनाथकडून. हा चेंडू ऑन साइड ला बिरकावून दिलाय, चेंडू सी मारेच्या बाहेर जाऊन लँड होतोय. सहा धावांसाठी गुड शॉट, जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडू मिडगट रेंज मध्ये चेंडू सीमारेषा बाहेर भिरकावून देतो. यावेळेला षटकार आणि धावसंख्या वाढली, धावसंख्या फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 53 धावा, फक्त दोन धावांची गरज आहे. चला मोठागाव संघाचे संघनायक यायचंय. बघा कोणी विचारही नसेल केला की आपण इथं 52 धावा या चेस होतील. खरं गोलंदाजी खूप चांगली आहे वसार संघाकडं, पण आज मात्र या संघाच्या गोलंदाजांनी गोलंदाजी आपण मध्ये पाहिजे केली नाही. पहिल्या षटकात 13 धावा आल्या, त्यानंतर आपण गिरीशाला गिरीशने धावा दिला 17, आदेशाला आदेशने धावा दिला 17 आणि नितीनच्या वाटेला फक्त धावा होत्या त्या 6. आणि नितीनने पहिला चेडू शॉर्ट पिच टाकला आणि एक मोठा फटका दाखवला इथं मात्र निलेशने. सामना खुला केला इथं मात्र येणारे पाच चेंडू दोन धावांची गरज आहे. जिंकणारा संघ आपण मोठागाव बरोबर फाईट बॅक करणार आहे. चला मोठागाव संघाचे संघनायक जल्पेश भोईर या. एक अतिशय चांगला फलंदाज आहे जल्पेश भोईर, अष्टपैलू खेळाडू. तीन खेळाडू आम्ही नवीन पाहतो या संघामध्ये, त्या खेळाडूंचा देखील आमच्याशी परिचय नाहीये, पण थोड्या दिवसांनी होईलच. चेंडू बॅक पुढे होतो, टॅप करतो इथं. मात्र एक धाव पूर्ण केली जाते का पाहिजे आणि एक धाव पूर्ण होते. धावांचा आपण होतं धावा बरोबरी होत आहे, तिथं मात्र स्कोर लेवल होतं. तर ज्याप्रमाणे आपण इथं मयूर भोईरने आपली ओळख सिद्ध केली ग्रामीण क्रिकेटमध्ये, त्याप्रमाणे पाहायचं येतं तीन नवोदित खेळाडू आपली ओळख सिद्ध करतायत का. चेंडू यावेळेला पुढे सरसातो आणि चेंडू सीमा पार जा.